शिंदेनी तुमच्याशी संधान साधलं की तुम्ही सा शिंदेशी संधान साधलं नाही संधान वगैरे साधण्याचा काही विषय नाही शिंदेचे माझे संबंध आधीपासून होतेच आम्ही एकत्रित काम केलं होतं समृद्धी महामार्गासारखा महामार्ग आम्ही एकत्रितपणे तयार करण्याचं त्या ठिकाणी काम हातामध्ये घेतलं त्यांनी त्याकरता माझ्यासोबत अतिशय खांद्याला खांदा लावून त्या काळामध्ये काम केलं त्याच्यामुळे आमचे संबंध होतेच आणि ज्यावेळेस उद्धवजी काँग्रेस एन सी पी सोबत चालले होते त्यावेळेस ते त्यांना जाऊ नका सांगणारे शिंदे साहेब होते मध्यस्थी करणारे शिंदे साहेब होते म्हणजे एक वेळ तर अशी होती की मला शिंदेचा अतिशय काकृतीनं फोन आला ते मला म्हणाले की देवेंद्रजी तुम्ही येऊन जा कसे करून आत येऊन जा मातोश्रीला एकदा तुम्ही बोललात की हा विषय संपेल त्यांना म्हटलं बाबा ते फोन देखील घ्यायला तयार नाही आहेत साहेब तुम्हाला स्वभाव माहिती आहे तुम्ही त्यांना विचारा मी यायला तयार आहे पण अन्यथा तुम्हाला स्वभाव माहिती आहे की मी मातोश्रीला आलो मला खाली बसवून ठेवतील हो तीन तास ते खाली देखील येणार नाही आणि मला तसंच परत पाठवतील हो शेवटी मी व्यक्ती म्हणून हा काही विषय नाही आहे मान अपमानाचा पण ज्या पक्षाचं रिप्रेझेंटेशन मी करतो ज्या पक्षाचा मी नेता आहे त्या पक्षाला असं अपमानित होण्याचा अधिकार नाही आहे त्याच्यामुळे हे असं करता येणार नाही पण सांगायचा उद्देश असा की एकनाथ शिंदे हा असा व्यक्ती होता की जो पहिल्या दिवशीपासून प्रचंड डिस्टर्ब होता आणि हळूहळू काय झालं की ज्या प्रकारे शेवटी तीन पक्षाचं सरकार चालवणं कठीणही होतं तीन पक्षाचं सरकार चालवायचं असेल तर अतिशय स्ट्रॉंग लिडर लागतो आणि उद्धवजी पोलिटिकली कधी राहिलेले नाही आहेत ते पक्षाचे नेते आहेत पोलिटिकली किंवा एक मुख्यमंत्री म्हणून जो पाहिजे तो कधी त्यांच्यात आपल्याला पाहायला मिळाला नाही त्याच्यामुळे हळूहळू काय झालं की या लोकांचा जीव गुदमरायला लागला तिथे आपल्या समोर वाताहत होताना दिसायला लागली आपल्या समोर दोन पक्ष मोठे होत आहेत हे दिसायला लागलं त्या सगळ्यांनी समजवायचा प्रयत्न केला पण उद्धवजी काही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते मग मध्ये अजूनही काही कहाण्या आहेत पण त्या कहाण्या पुन्हा राखीव आहेत हो <laughs> त्या राखीव आहेत हो त्याचा ट्रेलर सांगायचं झाला तर कसे आमच्याकडे त्यांच्याकडनं प्रस्ताव आले <laughs> आणि नंतर आमच्या लक्षात आलं की फक्त टाइम बाय करण्याकरता प्रस्ताव आहेत ते काही प्रस्तावांमध्ये फार दम नाही आहे तर असं हे सगळं चालू असताना शेवटी ह्या सगळ्यांचा जीव गुदमरला यांचा जीव गुदमरला आणि ते निर्णयावर पोचले तर ते निर्णयावर पोचल्यानंतर ते आमची जबाबदारीच होती कारण आमच्यासोबत निवडून आलेले ते होते त्यांच्यासोबत आमचं सरकार तयार होणं नॅचरल होतं इट वॉज अ नॅचरल अलायन्स इट वॉज अ नॅचरल चॉईस ऑफ पीपल अगदी आणि त्यामुळे मग आम्ही ते स्वीकारलं आणि आम्ही सरकार तयार केलं तुम्ही जसं म्हणतायत की प्रस्ताव होते मुळात शिंदे बाहेर पडणार याची कुणकुण त्यांनाही लागली होती म्हणजे अयोध्येच्या दौऱ्यावर जाताना आमदारांना विमानातून खाली ठेवणं आणि तुम्ही जाऊ नका नाही तर याची कुणकुण त्यांना होती म्हणूनच आमदारांना त्या अयोध्येला घेऊन गेले नाही त्याच काळामध्ये ज्यावेळेला त्यांना जाणवत होतं की आता आपण फुटणार आहोत त्यावेळेला तुमच्याशी संपर्क साधून थोडस जुळवून येण्याचा प्रयत्न झाला असं आहे की बराच काळ दोन्ही साइडला बॅटिंग चालू होती म्हणजे त्यांची बॅटिंग ओके साइडला चालू होती आणि आमच्या खरी आमच्या साइडला होती की खरी त्यांच्या साइडला होती, होती मला माहिती नाही हे जे प्रस्ताव वगैरे हो जे मी म्हणतोय ते प्रस्ताव तेच आहेत पण हळूहळू आमच्या लक्षात आला की यांना आपल्याला फक्त एंगेज करून ठेवायचं आणि पाच वर्ष काढायची आता <laughs> कुठेतरी फक्त आपल्याला फिलर्स देत राहायचे की नाही नाही मी इथे कंटाळलोय मला तुमच्यासोबत यायचं आहे हे फिलर्स द्यायचे आपल्यालाही विरोधी पक्षाचं जे काही काम आहे ते करू द्यायचं नाही आणि आपण तिथे पाच वर्ष काढायचे त्यामुळे आम्ही आपल्या विरोधी पक्षाच्या मानसिकतेत गेलो जोरदार प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून मी काम सुरू केलं विरोधी पक्ष म्हणून भाजपने काम सुरू केलं आम्ही पूर्ण त्या ठिकाणी विरोधी पक्षाची स्पेस व्यापून टाकली आणि दरम्यान हे सगळं घडलं पण हा प्रस्ताव तर ठीक आहे एमबीएचं सरकार असताना आणि मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे असतानाचे हे प्रस्ताव आहेत बिलकुल किंवा ते दिले गेलेले संकेत आहेत मुळात ज्या वेळेला तुम्ही शिंदे सुरत मार्गे आपल्या आमदारांना घेऊन गुवाहाटीकडे निघाले त्यावेळेला आम्ही ऐकून आहोत की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला संपर्क केला होता की झालं ते झालं आम्ही तुमच्याबरोबर येतो आता विस्कटणार नाही एवढं बघा तर त्यावेळेला तुम्ही नकार दिला असं ते सांगतात नाही तर दिल्लीत बोला असं सांगितलं नाही असं आहे की संपर्क तर झालाच होता झाला okay. होता okay. पण त्यावेळी मी उत्तर दिलं की आम्ही आता खूप पुढे निघून गेलोय या गेल mm. क्षणी म्हणजे मला असंही सांगण्यात आलं की जाऊ दे आता जे झालं ते झालं तुम्ही मुख्यमंत्री व्हा mm. mm. त्यावेळेस मी खूप स्पष्टपणे सांगितलं की आता ती वेळ गेली आहे मी धोका देणाऱ्यांपैकी नाही आहे आता हे लोक आमच्या सोबत आले त्यांना तोंड घाशी आम्ही पडू शकत नाही ते लोक बाहेर निघाल्यानंतर आणि त्यांनी आम्हाला संपर्क केल्यानंतर त्यांना तोंडघाशी पडणं हे आमच्या राजकारणात बसत नाही त्यामुळे मी त्याला नकार दिला आणि मी त्यांना सांगितलं की तुमचं इतर काही असेल तर तुम्ही नक्की वर बोला मुळात तुमच्या या पूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे तुम्ही मध्ये म्हटलात की बदला घेतला आम्ही आमच्यावर गद्दारी झाली मुळात त्याचा बदला घेतला जसं तुम्ही स्पष्टपणे उघडपणे म्हटलं आणि मग तुमच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन झाला की चाणक्यानं आपली शेंडी सोडावी आणि शपथ घ्यावी <laughs> तशा स्वरूपात काही अनेक लोकांनी सांगितलं आणि नंतर मला ते पटलं की बदला शब्द योग्य नाहीये माझ्या मनात चिड होती राग प्रचंड होता कारण नुसतं सरकारमधनं मला खाली काढलं एवढंच नाही त्या काळामध्ये रोज माझा अपमान करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही mm. ज्या प्रकारे त्यांनी किंवा त्यांच्या सोशल मीडिया टीमनी अतिशय खालच्या स्तरावर जाऊन माझा अपमान केला ज्या प्रकारे मी सांगितलं आपल्याला की ठीक आहे ते जेलमध्ये टाकणं वगैरे तुम्ही चिल्लर समजतो ते काही मोठी गोष्ट नाही त्याचा मी सामनाही केला असता पण mm. अक्षरशः मला किंवा माझ्या कुटुंबाला त्या ठिकाणी आमच्या राजकीय जीवनातनं उठवायचं hmm. या संदर्भातल्या काही घडामोडी या त्या काळामध्ये काही षडयंत्र झाली तर त्या सगळ्यामुळे कुठेतरी मनात राग तर प्रचंड होता आणि hmm. म्हणून त्या रागामुळे मी तो शब्द वापरला की बदला घेतला पण मला असं वाटतं की आता मी जेव्हा मागे वळून पाहतो त्यावेळेस मलाही पटतं की असं शब्द वापरणं योग्य नाही